इस देश की सरहद को कोई छू नहीं सकता, इस देश की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस देश के सरहद की निगेबान है आंखें। जालना जिल्हा परिषदेच्या या ब्लॉगवर शौर्यगाथा परमवीरांची या भागात आज आपण पाहणार आहोत काळाच्या कपाळावर अजरामर झालेलं एक नाव, सुभेदार जोगिंदर सिंग। जोगिंदर सिंग यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतात 26 सप्टेंबर 1921 मोगा जिल्ह्याच्या मेहकलन गावात पंजाबमध्ये झाला। वडील सामान्य शेतकरी शेरसिंह हे होते तर आई किशन कौर ह्या होत्या। जोगिंदर सिंग सामान्य शेतकरी सैनी शीख कुटुंबात जन्माला आले। त्यांचे बालपणीच श्रीमती गुरुदयाल कौर बंगा यांच्याशी लग्न झाले। प्रारंभिक शिक्षण नाथुआला गावात तर दरोली गावात माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले। नंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला। ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यात सामील झाल्यावर 28 सप्टेंबर 1936 शीख रेजिमेंटच्या पहिल्या तुकडीत त्यांची निवड झाली। सैन्यात सामील झाल्यावर त्यांच्या प्रतिभेचा विकास झाला। सैन्याच्या कठीण परीक्षा पास होऊन त्यांना युनिट शिक्षा प्रशिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली। त्यांनी ब्रह्मदेशकडून दुसऱ्या महायुद्धात तसेच भारत पाक युद्धात 1947-48 श्रीनगर येथे भाग घेतला। भारत चीनचे संबंध तसे सलोख्याचे होते। चीनी लोक हिंदी चीनी भाई भाईचा नारा देत पण सीमावाद चालूच होता। भारत चीन सीमेवर पूर्वोत्तर भागात चीनची घुसखोरी चालूच होती। भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू तसेच रक्षामंत्री कृष्ण मेनन यांनी फॉरवर्ड पॉलिसीचा अवलंब करून विवादित भागात बंकर व पोस्ट बांधणी करण्याचे ठरवले। या कामी 7वी इन्फंट्री ब्रिगेड, जिच्यामध्ये एक शीख सैनिक सामील होता, अशा ब्रिगेडला नामकाचू या ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले। नामकाचू या भागात चीनी सैन्य पूर्ण तयारीनिशी घात लावून बसले होते। भारतीय सैन्याकडे हत्यारे व दारुगोळा पण कमीच होता। अशा परिस्थितीत 20 सप्टेंबर 1962 चीन व भारत सैन्य गुमला मोर्चावर आमने-सामने आले। चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सैन्यावर पूर्ण तयारीनिशी हमला केला। चीनने थगला रिजवर कब्जा केला। भारताचे रक्षामंत्री कृष्ण मेनन यांनी सैन्याला आदेश दिला की थगला रिजमधून चीनी सैन्याला हाकलून लावायचे। भारतीय सैन्याने या असंभव कामाला संभव करण्यासाठी सैन्य जमवले, मात्र चीनी सैन्य आपल्यापेक्षा जास्त चांगले असते। चीनने नामकाचू सेक्टर लडाखसह पूर्व सीमेवर जोरदार हमला करून 3 दिवसात ताबा घेतला। भुला थगला भागातून भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली। अशा परिस्थितीत तवांग प्रांतातील चीनची घुसखोरी रोखायचे काम पहिल्या शीख बटालियनला सोपवण्यात आले। या भागात लहान लहान डोंगर रांगांच्या शिखरावर भारतीय सैन्याच्या तुकड्या बंकर बनवून तैनात होत्या। सुभेदार जोगिंदर सिंग शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनचे प्रतिनिधित्व करीत होते। उजव्या बाजूला दुसऱ्या टेकडीवर लेफ्टनंट हरिपाल कौशिक यांची शीख बटालियनची डेल्टा तुकडी होती, तर डाव्या बाजूने सुभेदार जोगिंदर सिंग यांना कव्हर द्यायला 7वी बंगाल माउंटन बॅटन तयार होती। 1962 सकाळच्या 4:30 कडाक्याच्या थंडीत चीनच्या सैन्याने जोरदार हमला केला। 200 चीन सैन्य टप्प्यावर चढाई करू लागले। मोटार आणि अँटी टँक जोरदार हमला केला। गोविंदर सिंग सैनिकांना सांगत होते, एक पण गोळी वाया घालू नका, पटात आला त्याला अचूक होता। अनुभव काही चीन सैन्य माघारी घेतले। पुन्हा सकाळी 6 वाजता आपला शस्त्रसाठा संपत आलेला
शक्तीची चढाई करून बहुभाजनी वर का इंडियन एअर फोर्सचे फ्लाईंग ऑफिसर राहिलेले अनिल कुमार म्हणतात, सुभेदार जोगिंदर सिंग यांना या भागातील भौगोलिक परिस्थितीचे खूप ज्ञान होते. नैसर्गिक संसाधनांचा ते प्रभावी वापर करीत असत. जोगिंदर सिंग यांनी सैनिकांना बजावले होते की शत्रूला वर चढू द्या, नजरेच्या आणि निशाणाच्या टप्प्यात आल्यावरच मारा करा. या धोरणामुळे चीन तुकडीची प्रचंड हानी झाली. ते हतबल झाले. अर्ध्यात वर चढून गेल्यावर वरच्या दिशेने मारा झाल्यावर चिनी सैन्याला पळताभुई थोडी अशी त्यांची अवस्था झाली. असा मित्राचा लढा चालू असताना सुभेदार जोगिंदर सिंग यांच्या मांडीत गोळी लागली. रक्तस्राव सुरू झाला, पण त्यांनी चिनी सैन्याला वर चढू दिले नाही. आपल्या उरलेल्या मोठ्या सैन्याचे मनोबल सुभेदार उंचावत होते. भारत माता की जय असा घोषणा ते देत होते. शस्त्रसाठा संपलेला चहूबाजूंनी चिनी सैन्य वर आले. बंदुकीच्या कुकरी चाकूने सुभेदार यांनी हल्ला चढवला. पायात गोळी लागली. अशा स्थितीतही त्यांनी माघार घेतली नाही. चिनी शत्रूची संख्या जास्त होती. अखेर त्यांनी सुभेदारासह साथीदारांना बंदी बनवली. बंदी बनवून येत असताना जास्त रक्तस्राव झाल्याने सुभेदार जोगिंदर सिंग यांना वीर मारले. गुमला अरुणाचल प्रदेश 1962 भारत सरकारने परमवीर चक्र बहाल केल्यानंतर चिनी सैन्याची मान शर्मेने खाली झुकली, कारण त्यांना सुभेदार जोगिंदर सिंग यांचा पराक्रम माहीत होता. अखेर युद्धबंदी झाल्यावर चिनी सैन्याने सुभेदार जोगिंदर सिंग यांचा अस्थिकलश मोठ्या मानाने 17 मे 1963 ला त्यांच्या अस्थिकलशाची जोरदार भव्य मिरवणुकीत भारत माता की जय, सुभेदार जोगिंदर सिंग अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. धन्य ते सुभेदार जोगिंदर सिंग, धन्य ती देशभक्ती, मरावे परी कीर्ती रूपी वरावे. अजरामर जोगिंदर सिंग यांना मानाचा मुजरा.